नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अंधेरी ते विरार दरम्यान धीम्या मार्गावरही 15 डब्बा लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलाय। त्यामुळे आजपासून 15 डब्ब्यांच्या नवीन लोकल फेऱ्या या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत। अंधेरी ते विरार पट्ट्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात उभी राहणारी रहिवासी संकुले आणि त्यामुळे लोकल गाड्यांना होणारी गर्दी पाहता अंधेरी ते विरार दरम्यान धीम्या मार्गावरही 15 डब्बा लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलाय। सोमवार 28 जून म्हणजेच आजपासून 15 डब्ब्यांच्या नवीन फेऱ्या या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत। यामध्ये 18 फेऱ्या धीम्या मार्गावर आहेत। शिवाय याच पट्ट्यात 15 डब्ब्यांच्या जलद लोकलच्याही फेऱ्या वाढवण्यात आल्या असून जलद लोकलच्या 7 फेऱ्या होतील अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे। अंधेरी ते विरार दरम्यान 15 डब्बा धीमा प्रकल्प लोकल प्रकल्प झाल्याने या मार्गाबरोबरच चर्चगेट ते विरार डहाणू दरम्यानच्याही 15 डब्बा लोकल फेऱ्या वाढतील आणि सध्या 25 नवीन लोकल फेऱ्यांची भर त्यामध्ये पडणार आहे। तर निश्चितच या मार्गावरच्या प्रवाशांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।